नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मासे मिनी चॅनल मध्ये. आज आपण बघणार आहे 8th क्लास जनरल सायन्स, त्याच्यामधील पहिला टॉपिक लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब याचा एक्सरसाइज आज आपण बघणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट आहे, पहा, यूज व्हिटकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोजोआ, फंगाय, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक मायक्रोब्स. याचे उत्तर आहे, पहा, व्हिटकर क्लासिफाइड ऑर्गॅनिझम्स इनटू फाइव ग्रुप्स एज फॉलोज अकॉर्डिंग टू कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. ए इज द प्रोकॅरियोटिक, बी इज द युकॅरियोटिक. दुसरा आहे, पहा, ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्लेक्सिटी युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. थर्ड आहे, ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन, दॅट इज ऑटोट्रॉपिक प्लांट्स, सॅप्रोफायटिक, फंगाय. त्यानंतर पहा, ऑन द बेसिस ऑफ लाईफस्टाईल, प्लांट्स प्रोड्युसर्स, ॲनिमल्स कंझ्युमर्स, फंगाय डिकम्पोजर्स. फायलोजेनेटिक रिलेशनशिप इनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, दॅट इज प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाइड इंटू टू ग्रुप्स, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोट्स. त्यानंतर बघा, प्रोकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर किंगडम 1, मोनेरा. त्यानंतर युनिसेल्युलर युकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर मध्ये किंगडम 2, प्रोटिस्टा. मल्टीसेल्युलर मध्ये पहा, किंगडम 3, फंगाय. सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. किंगडम 4, प्लांटे. सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. किंगडम 5, एनिमेलिया, नो सेल वॉल. क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फाइव किंगडम्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन यूजिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, प्रोटिस्टा, एनिमल्स, प्लांट्स, फंगाय. याचे आंसर आहे, बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स. तर प्रोकॅरियोट्स मध्ये पहा, युनिसेल्युलर. युकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. प्रोकॅरियोट्स मध्ये किंगडम 1, मोनेरा. युकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर मध्ये किंगडम 2, प्रोटिस्टा. तर पहा, युनिसेल्युलर मध्ये किंगडम 2, प्रोटिस्टा. मल्टीसेल्युलर मध्ये किंगडम 3, फंगाय. किंगडम 4, प्लांटे. किंगडम 5, ॲनिमेलिया. फाइंड आउट माय पार्टनर. फंगाय, प्रोटोजोआ, व्हायरस, अल्गी, बॅक्टेरिया. फंगाय कॅन्डिडा, प्रोटोजोआ अमीबा, व्हायरस बॅक्टेरियोफेज, अल्गी क्लोरेला, बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक. क्वेश्चन नंबर 4, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. त्यामध्ये ए आहे, लॅक्टोबॅसिलाय आर हार्मफुल बॅक्टेरिया. दिस इज फॉल्स बिकॉज लॅक्टोबॅसिलिया आर फाउंड इन कर्ड. दीज आर यूजफुल फॉर मेकिंग कर्ड फ्रॉम मिल्क. देअरफोर दे आर नॉट हार्मफुल बट दे आर यूजफुल. बी क्वेश्चन, सेल वॉल ऑफ फंगाय इज मेड अप ऑफ चिटिन. ट्रू, सेल वॉल ऑफ फंगाय इज टफ अँड मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड एज चिटिन. त्यानंतर पहा, सी क्वेश्चन, ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमीबा इज सुडोपोडिया. दिस इज ट्रू, अमीबा इज अ प्रोटोजोआ, प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम विच पोजेसेस सुडोपोडिया एज द ऑर्गन फॉर लोकोमोशन. डी क्वेश्चन, टोमॅटो विल्ट इज व्हायरल डिसीज. ट्रू, टोमॅटो विल्ट इज अ व्हायरल डिसीज. दीज व्हायरसेस आर एबल टू इन्फेक्ट ओनली प्लांट सेल्स.
क्वेश्चन नंबर 5 गिव आंसर्स, त्यामध्ये ए क्वेश्चन स्टेट द मेरिट्स ऑफ विटकर्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन, याचा आंसर आहे पहा मेरिट्स ऑफ विटकर्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट इज द प्रोकॅरियोट्स आर सेपरेटेड फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम्स दॅट इज युकॅरियोट्स. सेकंड प्रोकॅरियोट्स गेट द स्टेटस ऑफ किंगडम. थर्ड इज द फंगाय आर सेपरेटेड फ्रॉम प्लांटिंग ऑन द बेसिस ऑफ सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. फोर्थ इज द ऑल द ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट प्रॉपर टॅक्सोनॉमिक स्टेटस. फिफ्थ इज द ऑर्गॅनिझम लाईक युग्लेना गेट प्रॉपर प्लेस इन क्लासिफिकेशन. विटकर डीड नॉट डिस्टर्ब ओरिजिनल सब डिव्हिजन्स ऑफ द टू किंगडम सिस्टीम ड्युरिंग रिडिस्ट्रीब्युशन ऑफ किंगडम. बी क्वेश्चन राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. आन्सर आहे पहा त्याचं व्हायरसेस आर कन्सिडर्ड ॲज ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. सेकंड इज द व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली स्मॉलर दॅट इज मायन्यूट दॅट इज दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ओनली. थर्ड पॉइंट इज द व्हायरसेस आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. Fourth is the viruses survive only in living plant or animal. They produce their own proteins with the help of host cell and create numerous replica. They destroy host cells become free. Fifth point is the these free viruses again infect new cells. Sixth is the viruses causes many diseases to plants and animals. क्वेश्चन नंबर सी एक्सप्लेन द न्यूट्रिशन इन फंगाय. आन्सर आहे त्याचं मोस्ट ऑफ द फंगाय आर सॅप्रोफायटिक इन देअर न्यूट्रिशन. दे ऍब्सॉर्ब द न्यूट्रिशमेंट फ्रॉम डेड अँड डिकेईंग मॅटर बाय टेकिंग द ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. फंगाय सर्वाय इन दिस प्रोसेस दे degrade the organic matter completely. Question D. Which living organisms are included in the kingdom Monera? Yes, answer ahe baga. All the living organisms belonging to kingdom Monera are unicellular. Second is the mode of nutrition in them is either autotrophic or heterotrophic. Third point, all of them are prokaryotic and thus they do not have well-formed nucleus. The nuclear membrane and the cell organelles are absent in them. Question 6, who am I? त्यामधील एक क्वेश्चन आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस सेल ऑर्गनलिस ऑर प्लाझ्मा मेम्ब्रेन. आन्सर मेंबर ऑफ किंगडम मोनेरा ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू किंगडम मोनेरा दॅट इज मोस्ट ऑफ बॅक्टेरिया. क्वेश्चन बी आय हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनलिस. आन्सर मेंबर्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा. क्वेश्चन सी आय लिव्ह ऑन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर दॅट इज फंगाय. आन्सर आहे फंगाय. क्वेश्चन डी आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन प्रोटोजोआ. ई क्वेश्चन आहे आय कॅन प्रोड्यूस माय रिप्लिका. आन्सर इज द व्हायरसेस.
Yep, question. I am green but don't have organs. Chlorella. Seventh question. Draw neat and labeled diagrams. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. तर पहा अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम काढायचे आहेत. कॉकस, कॉकोबॅसिलस, बॅसिलस, स्पिरिलम, वायब्रिल, कॉमा सेप्ड. बी पॅरामोशियम. तर पॅरामोशियमची डायग्राम तुम्हाला अशी काढायची आहे. बॅक्टेरियोफेज, तर त्याची डायग्राम तुम्हाला अशी काढायची आहे. एट क्वेश्चन. अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साइज. बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरसेस, अल्गी. तर पहा याचा आंसर आहे फर्स्ट व्हायरसेस, सेकंड बॅक्टेरिया, थर्ड फंगाय, फोर्थ अल्गी, फाईव्ह प्रोटोजोआ. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.